Welcome friends, you are watching Samarth Coaching Classes channel and today we are going to see Gerund. मित्रांनो आपण पाहत आहात समर्थ कोचिंग क्लासेस चॅनल आणि आज आपल्याला बघायचं आहे Gerund. तर Gerund Gerundला मराठीमध्ये क्रियावाचक नाम असे म्हणतात. मित्रांनो Gerund म्हणजे नेमकं काय असा आपल्याला प्रश्न पडेल, तर नीट काळजीपूर्वक ऐका. व्हेन व्हर्ब प्लस आयएनजी फॉर्म इज यूज्ड ॲज अ नाऊन इज कॉल्ड Gerund. म्हणजेच मित्रांनो जेव्हा एखाद्या क्रियापदाला आयएनजी लावून त्याचा नाऊनप्रमाणे म्हणजेच नामाप्रमाणे वापर केला जातो तेव्हा क्रियापदाच्या त्या रूपाला Gerund असे म्हणतात. तर मी या ठिकाणी एक उदाहरण लिहिलेलं आहे, टीचिंग इज माय पॅशन. या ठिकाणी जो शब्द कर्त्याच्या ठिकाणी आलेला आहे तो आहे टीचिंग, आणि या ठिकाणी टीचिंग हा जो शब्द आहे हा शब्द काही मूळचा नाऊन नाही, तो मूळ शब्द आहे टीच आणि त्याला आयएनजी लावण्यात आलेलं आहे, आणि या आयएनजी लागलेल्या रूपाला आपण कर्ता म्हणून वापर केलेला आहे. आणि आपल्याला हे चांगलं माहीत आहे की जेव्हा एखादा शब्द हा कर्त्याच्या ठिकाणी येतो तेव्हा ते एक प्रकारचं नामासारखा कार्य करत असतो. म्हणजेच या ठिकाणी जरी टीच हे क्रियापद असलं तरी पण त्याला आयएनजी लावून आपण त्याचा नामासारखा वापर केलेला आहे, म्हणून या वाक्यातलं टीचिंग हे काय आहे, Gerund आहे. मित्रांनो आज आपल्याला फक्त Gerund म्हणजे काय एवढंच बघायचं होतं, परंतु इथं तुम्हाला एक आवर्जून सांगावीशी अशी एक गोष्ट आहे, ती म्हणजे अशी की इथं काही जणांचं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असे की जसे काही जुळे भावंड असतात त्याला इंग्लिशमध्ये ट्विन्स असं म्हणतो, TWINS, ह्यांच्यामध्ये आपल्याला हमेशाच कन्फ्युजन होत असतं. तशाच प्रकारे इथं थोड्या वेळासाठी आपण असं म्हटलं तरी चालेल की या Gerundला एक जुळं भावंड आहे दुसरं, कारण की तेही दिसायला सेम टू सेम म्हणजेच हुबेहूब Gerund-सारखं दिसतं. त्याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. मित्रांनो जेव्हा एखाद्या क्रियापदाला आयएनजी लावून त्याचा वापर ॲडजेक्टिव्हप्रमाणे म्हणजेच विशेषणाप्रमाणे केला जातो तेव्हा त्याला प्रेझेंट पार्टिसिपल असे म्हणतात. दोन्हीतला फरक नीट लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या क्रियापदाला आयएनजी लावून नामासारखा वापर केला जातो तेव्हा ते Gerund असतं, तर जेव्हा एखाद्या क्रियापदाला आयएनजी लावून त्याचा विशेषणाप्रमाणे म्हणजेच ॲडजेक्टिव्हप्रमाणे वापर केला जातो तेव्हा ते काय असतं, प्रेझेंट पार्टिसिपल असतं. तर आता या प्रेझेंट पार्टिसिपलचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आय सॉ अ डान्सिंग डॉल या वाक्यामध्ये डान्सिंग हा जो शब्द आहे मूळ शब्द आहे डान्स, हा आहे व्हर्ब, आणि या व्हर्बला आयएनजी लावलेला आहे आणि त्याच्यापासून डान्सिंग असं ॲडजेक्टिव्ह तयार झालेले, कारण की या ठिकाणी बघा डॉल या नामाबद्दल डान्सिंग हा शब्द जास्तीची माहिती सांगतो, म्हणजेच डान्सिंग हा शब्द वाक्यामध्ये विशेषणाचं म्हणजेच ॲडजेक्टिव्हचं कार्य करतो. अशा प्रकारे आपल्याला हे माहीत आहे की जो शब्द एखाद्या नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल जास्तीची माहिती सांगतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो, आणि या वाक्यात सुद्धा बघा डॉल या नामाबद्दल डान्सिंग या शब्दाने अधिक माहिती सांगितली, परंतु डान्सिंग हा शब्द काही मूळचा ॲडजेक्टिव्ह नाही, त्याला आपण बनवलं आहे ॲडजेक्टिव्ह. कशाप्रकारे बनवलं आहे, डान्स या क्रियापदाला आयएनजी लावलं आणि त्याच्यापासून डान्सिंग असं ॲडजेक्टिव्ह बनवण्यात आलेलं आहे, म्हणून याला प्रेझेंट पार्टिसिपल असे म्हणायचं. तर मित्रांनो या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत, त्या वाक्यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे की प्रेझेंट पार्टिसिपल कोणतं आहे आणि Gerund कोणतं आहे. पहिलं वाक्य आहे मित्रांनो दे बॉट अ वॉशिंग मशीन, दुसरं वाक्य वी पार्टिसिपेटेड इन अ रनिंग रेस, तिसरं वाक्य आहे स्विमिंग इज अ गुड एक्झरसाइज, आणि चौथं वाक्य आहे हंटिंग इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड, पाचवं वाक्य आहे देर आर मेनी वांडरिंग ट्राईब्स इन द फॉरेस्ट. तर मित्रांनो हे होतं Gerund.
तसं आज मला फक्त जरंड सांगायचं होतं, परंतु तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तुम्हाला प्रेझेंट पार्टिसिपलची सुद्धा माहिती सांगितलेली आहे. तर मित्रांनो, दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. आणि पुन्हा एकदा तीच विनंती, ज्यांनी कुणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा टच करा, जेणेकरून तुम्हाला ताबडतोब आपल्या नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुमच्यासोबत बोलायची आहे की आपण पाहतोय की या COVID-19 महामारीमुळे गेल्या कित्येक दिवसापासून उद्योग व्यवसाय बंद झालेले आहेत आणि त्या कारणास्तव अनेकजण माझ्यासारखे आर्थिक अडचणीत आलेले आहेत माझ्यासहित. म्हणून अशा लोकांना एक छोटीशी माझ्यातर्फे मदत म्हणून तुम्ही जर हे जे आपले व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसोबत जर तुम्ही शेअर केले तर नक्कीच तुम्हालाही त्याचं पुण्य मिळेल आणि मलाही पुण्य मिळेल. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की आपले काही मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना की या व्हिडिओचा फायदा व्हावा, तर तुम्ही नक्कीच हे व्हिडिओ काय करा, त्यांच्यासोबतही शेअर करा. कारण की आपण नॉलेज शेअर करतोय आणि नॉलेज शेअर केल्यामुळे कधीच कमी होत नाही, उलट वाढत जातं. म्हणून मित्रांनो, हे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि अधिकाधिक लोकांना याचा फायदा पोहोचवा. एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्यातर्फे त्यांनाही मदत. ओके फ्रेंड्स, थँक्यू वन्स अगेन.